आणि आता वळूयात पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे. आपण पाहतोय पुण्यामध्ये एक महत्वाची अपडेट समोर येते. पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीची गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी बाल न्यायमंडळाला पत्र पाठवलंय, तर न्यायमंडळाच्या परवानगी नंतरच गुन्हे शाखेला अल्पवयीन आरोपीची चौकशी करता येणार आहे. नातेवाईक किंवा वकिलासमोर आरोपीची चौकशी होऊ शकते आणि तपासाच्या दृष्टीनं गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या अल्पवयीन आरोपीची चौकशी महत्वाची ठरू शकते. आपण पाहतोय पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह केसमध्ये रोज नवनवे खुलासे होतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या आरोपीची गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामधून आता काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल. आपण पाहतोय पुणे पोलिसांनी या बाल न्यायमंडळाला या संदर्भातलं पत्र पाठवलंय. हा आरोपी सध्या बाल सुधार गृहामध्ये आहे, त्या ठिकाणी आता त्याची चौकशी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता न्यायमंडळाला पत्र पाठवण्यात आलेलं आहे. त्या माध्यमातून आता परवानगी नंतरच गुन्हे शाखेला अल्पवयीन आरोपीची चौकशी करता येणार आहे. नातेवाईक किंवा वकिलासमोर या आरोपीची चौकशी होऊ शकते आणि त्यामुळे त्याला कोणते प्रश्न विचारले जातात, कसे उत्तरं तो देतो आणि काय यामधून समोर येतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल. तपासाच्या दृष्टीनं गुन्हे शाखेनं आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. रोज नवनवीन लोक यामध्ये आरोपी असल्याचं दिसून येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्लड सॅम्पल्सचं बदलणं, यासोबतच काही आणखी नवीन चार व्यक्ती यामध्ये आरोपी असणं, हे सगळं आता संशयास्पद पाहायला मिळत आहे.